नमस्कार। गेल्या 2 दिवसापासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली। आता सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे, त्यामुळे पुढील काही दिवस म्हणजे 6 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे। मात्र बंगालच्या उपसागरात दक्षिण आंध्र प्रदेश व उत्तर तामिळनाडू परिसरात काही प्रमाणात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे, त्यामुळे राज्यात अधूनमधून ढगाळ हवामान राहील। तसेच तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाजही व्यक्त केला जात आहे। राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी हवामान ढगाळ आहे, त्यामुळे काही ठिकाणी पावसाच्या तुरळक ठिकाणी सरी बरसत आहे। ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या। तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी ढगाळ हवामान होते। घाटमाथ्यावरही पावसाच्या सरी बरसल्या। मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात व विदर्भात ऊन पडले होते। तसेच दक्षिण पूर्व आसाम व परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे। ही स्थिती समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे। पश्चिम बंगाल, झारखंडमध्ये चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे। ही स्थिती समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे। मान्सूनचा आस असलेला पट्टा हिमालयाच्या पायथा ते दक्षिण आसाम दरम्यान सक्रिय आहे, त्यामुळे उत्तर भारतात प्रतीच्या पावसासाठी पोषक वातावरण बनण्यास सुरू झाली आहे। तर राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे। 6 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषीदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। आणि आपल्या मित्रपरिवारांना, इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।